अष्टक वर्ग ही किचकट पद्धत नाही. मुळात अष्टक वर्ग जसं सुटसुटीत आहे तसंच त्याचे नियम देखील अगदी सुटसुटीत, साधे, सोपे आणि सहज लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्यातील काही महत्वाचे नियम मी तुम्हाला देते. पत्रिकेतील नवम, दशम आणि एकादश या तीन स्थानांना अष्टक वर्गात उत्तम बिंदू असले तर आयुष्य यशस्वी म्हटलं जातं. आता आपण सर्व ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहोत. नवम स्थान म्हणजे आपलं भाग्यस्थान, दशम स्थान म्हणजे आपलं कर्मस्थान आणि एकादश स्थान म्हणजे आपलं लाभस्थान. भाग्य, कर्म आणि लाभ या तिघांचा जेव्हा आपल्याला सहकार्य असतं तेव्हा ते आयुष्य यशस्वी नक्कीच होईल. तो सोपा सुटसुटीत पद्धतीने पाहण्यासाठी अष्टक वर्गात या तीन स्थानांचे बिंदू बघा. लग्न स्थानाला अष्टम स्थानापेक्षा जास्त बिंदू असतील तर तो जातक दीर्घायुष्य असतो. लग्न स्थान म्हणजे जातक स्वतः, अष्टम स्थान हे त्याचं आयुष्य दर्शवणार स्थान. त्या स्थानापेक्षा लग्न स्थानाला जर जास्त बिंदू असले तर नैसर्गिकरित्या जातक हा दीर्घायुषी होईल. तृतीय स्थानाला जर चतुर्थ स्थानापेक्षा जास्त बिंदू असतील तर अशा जातकाला आयुष्यामध्ये सातत्याने प्रवास करावा. चतुर्थ स्थान म्हणजे आपलं वास्तूचं स्थान, सुखाचं स्थान, आरामाचं स्थान आणि तृतीय स्थान म्हणजे प्रवास दाखवणार स्थान. त्यामुळे अत्यंत साहजिक आहे की ज्या जातकाला चतुर्थात जास्त बिंदू तो घरात राहणं त्याला आवडेल, तो घरात मुक्काम ठोकेल आणि ज्याच्या तृतीयेत जास्त बिंदू तो प्रवास जास्त करेल. त्यामुळे एका मिनिटात आपण हे सांगू शकतो की तुम्हाला प्रवास आवडतो आणि तुम्हाला प्रवास करावा लागतो. त्याच्या पुढचा नियम आहे षष्ठ स्थानाला सप्तमापेक्षा जास्त बिंदू असले तर असा जातक नोकरी करणारा असतो. आपण कालही अभ्यासलं की षष्ठ स्थानावरून नोकरी पावी आणि सप्तम स्थानावरून व्यवसाय पावा. त्यामुळे षष्ठाला जर जास्त बिंदू असेल तर असा जातक नोकरी करेल आणि सप्तम स्थानाला जर षष्ठ स्थानापेक्षा जास्त बिंदू असेल तर असा जातक व्यवसायात यशस्वी होतो. अष्टमाला जर जास्त बिंदू असले तर आयुष्यात जास्त संघर्ष व अडथळे असा त्याचा अर्थ आहे. कारण अष्टम स्थान म्हणजे तुमचं संघर्ष, तुमचे अडथळे, तुमच्या अडचणी. याच्यात अजून एक दुसरी बाजू येते. अष्टम स्थानावरून श्रम न करता मिळणारा पैसा देखील बघितला जातो. मग असा पैसा केव्हा मिळतो? मुख्यतः इन्शुरन्स. आणि इन्शुरन्सचा पैसा, विम्याचा पैसा खूप आनंदाच्या घडीला मिळत नाही, दुःखाच्या घडीला मिळतो. मात्र अष्टम स्थानाचा अजून एक बेनिफिट आहे की शेअर मार्केटमध्ये मधून जर तुम्हाला उत्पन्न हवं असेल तर अष्टम स्थान बळकट हवं, मात्र ते लग्न स्थानापेक्षा जास्त बळकट नको. भाग्यस्थानाला कर्मस्थानापेक्षा कमी बिंदू म्हणजे अशा जातकाला आयुष्यात भाग्याची साथ कमी लागते. काही जातक अत्यंत भाग्यवान असतात, त्यांना अनेक गोष्टी भाग्याने सहज प्राप्त होतात, लॉटरी लागते. काही जातकांचं असं घडत नाही, त्यांना भाग्य कधीच साथ देत नाही. ते जेवढं कर्म करतात तेवढंच त्यांना फळ मिळतं. म्हणून जर भाग्यस्थानाला कर्मस्थानापेक्षा कमी बिंदू असले तर अशा जातकाला भाग्याची साथ लाभत नाही. भाग्यस्थानाला जर कर्मस्थानापेक्षा जास्त बिंदू असेल तर अशा जातकाला भाग्याची परिपूर्ण साथ लाभते. कारण तो जेवढी कर्म करतो त्यापेक्षा जास्त साथ त्याला भाग्य देतं आणि तेवढं त्याला लाभ होतो. कर्मस्थान म्हणजे दशम स्थान याला जर जास्त बिंदू असले तर असा जातक कर्मप्रधान असतो, ज्याला आपण सामान्य भाषेत मेहनती म्हणतो की
जो सातत्याने खूप श्रम करतो असा व्यक्ती हा कर्मप्रधान व्यक्ती, जर दशम स्थानाला जास्त बिंदू असतील तर तो व्यक्ती कर्मप्रधान असतो. भाग्य स्थानाला जास्त बिंदू असेल तर व्यक्ती भाग्य प्रधान असतो. हा एक खूप महत्वाचा नियम आहे. एखादी पत्रिका पाहिल्याबरोबर आपण 2 मिनिटात सांगू शकतो की बाबा रे तू खूप मेहनत करतो त्या तुलनेत नफा कमी, किंवा बाबा रे तू थोडस काम केलं की तुला भरभरून नफा मिळतो. हे आपण फक्त पत्रिकेतील 2 स्थानांच्या सर्वाष्टक वर्गाच्या बिंदूवरून पाहू शकतो. जसं दशम स्थानाला लाभ स्थानापेक्षा जास्त बिंदू असतील तर अशा जातकाला कष्टाच्या तुलनेत लाभ कमी असतो. उदाहरणार्थ दशम स्थानाला 30 बिंदू आणि लाभ स्थानाला 25 बिंदू असेल तर आपण त्याला सांगावं तू 1 रुपयासाठी मेहनत श्रम केले तर तुला 75 पैसे मिळतात. आणि अगदी याच्या उलट स्थिती असेल, म्हणजे दशमला 25 आणि लाभ स्थानाला 35 बिंदू असेल तर असा जातक जेव्हा 1 रुपयासाठी मेहनत करतो श्रम करतो तेव्हा त्याला 1.5 रुपया नफा होतो. अजून एक महत्वाचा नियम आहे, लाभस्थानाला कितीही बिंदू असू द्या त्यापेक्षा जर व्ययस्थानाला जास्त बिंदू असले तर असा जातक कर्जबाजारी होण्याची शक्यता असते. म्हणजे लाभस्थानाला 35 बिंदू आणि व्यय सॉरी लाभाला 30 आणि व्ययाला 35 बिंदू आहे तर असा जातक हा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त करणारा असतो आणि नेहमी कर्जबाजारी असतो. या उलट व्ययस्थानापेक्षा जर लाभाला जास्त बिंदू असेल तर असा जातक बचत करतो, अशा जातकाची प्रगती होते. तोच मुद्दा पुन्हा आहे की व्ययस्थानाला जर जास्त बिंदू असतील तर जातक खर्च करणारा असतो आणि धनस्थानाला जर जास्त बिंदू असतील तर जातक धन गोळा करणारा असतो. या नियमावर आपण परवा देखील चर्चा केली होती, कोणत्याही स्थानाचं अष्टम स्थान म्हणजे त्या स्थानात येणारे अडथळे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या स्थानाचं अष्टम स्थान म्हणजे त्या स्थानाची नकारात्मक बाजू. समजा दशम स्थानाला 28 बिंदू आहे, दशम स्थान हे जातकाचं कर्मस्थान आणि पंचम स्थानाला 30 बिंदू आहे तर दशमाचं अष्टम स्थान म्हणजे पंचम स्थान. तिथे जास्त बिंदू असल्यामुळे जातकाच्या कर्मात अडथळे निर्माण होतात, त्याला यश प्राप्त होण्यासाठी त्रास होतो, संघर्ष करावा लागतो. एक नियम उदाहरण म्हणून तुम्हाला गोचरीवर आधारित दिलेला आहे. गोचर नुसार देखील असे अनेक नियम आहेत की ते अष्टक वर्गात तंतोतंत लागू पडतात. त्यातील एक नियम मी तुम्हाला दिला आहे. शनी अष्टक वर्गात शनीचं जे भिन्नाष्टक वर्ग आपण काढतो त्या भिन्नाष्टक वर्गात 3 पेक्षा कमी बिंदू ज्या राशीत असेल त्या राशीतून जेव्हा रवी ग्रहाचं गोचर होईल, रवी साधारणपणे 1 महिना त्या राशीतून त्या राशीत राहील, त्या जातकाला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागेल. याबाबत एक गंमत सांगते, माझ्याकडे एक जातिका आली होती, तिच्या पत्रिकेत शनी भिन्नाष्टकात एका स्थानाला 1 बिंदू होता. रवीचं गोचर आपल्याला माहिती आहे, मी तिला म्हटलं का ग दरवर्षी या महिन्यात तू आजारी पडते का, म्हण हो. तर हे असे परिणाम आपण सांगू शकतो आणि अशा गोष्टी जेव्हा आपण जातकाला सांगतो तेव्हा जातकाला त्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं.